संत तुलसीदास रामचरित मानस यांचे रचयिते। डॉक्टर कामिल बुलके हा विदेशी माणूस सारे जीवन रामचरित्र मानसचे अध्ययन करण्यासाठी भारतात राहिला होता। तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचे अध्ययन करत राहिला। भारतीय संस्कृतीत रामचरित्र मानसाचा रामनामाचा महिमा अपार आहे। राम राम म्हणत दोन्ही हात जोडून अभिवादन करण्याची नम्रता प्रत्येक भारतीयामध्ये आढळते। गोस्वामी संत तुलसीदासांचे जन्मगाव उत्तर प्रदेशातील राजापुरा असावे असा अंदाज आहे। रत्नावली या सौंदर्यशालिनीशी त्यांचा विवाह झाला। तिच्यावरील प्रेमाने ते पागल झाले। तिचा विरह त्याला सहन झाला नाही। ते गंगा नदी पोहून मृत सर्पाची दोरी करून तिला माहेरी भेटायला आले। त्यावेळेस ती म्हणाली, एवढं प्रेम ईश्वरावर केलं असतं तर? तिने त्याला विचारले तेव्हा त्याला उपरती झाली आणि तो रामभक्तीत लीन झाला। अशी ती आख्यायिका। भक्ती मार्गाचे उपासक असलेल्या तुलसीदासांना लहानपणी काशीच्या नरहरिदास स्वामींनी सांभाळले होते। वेद, उपनिषदे, पुराणे, 18 शास्त्रे इत्यादी प्राचीन ग्रंथाचे ज्ञान त्यांना शिकवले होते। रत्नावलीचा ईश्वर राम शब्दाने केवढे परिवर्तन घडून आणले याची तिलाही कल्पना आली नाही। हिंदू समाजात ज्या काव्यग्रंथाने प्रचंड परिवर्तन घडून आणले, रामचरित मानस हा श्रीरामांच्या आदर्शाचे सूक्ष्मदर्शन घडवितो। तत्कालीन बहुजन समाजाच्या लोकभाषेत हे काव्य लिहिले आहे। इस्लामी लोक कुराण वाचतात, ख्रिश्चन लोक बायबल वाचतात, तर भक्तिभावाने हिंदू लोक रामचरित मानस वाचतात। अकबराच्या उदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारणारा राजा मानसिंग हा तुलसीदासाचा निश्चिम भक्त होता, हनुमान भक्त होता। तुलसीदासांच्या रामचरित मानसात तात्विक चिंतनासमवेतच हिंदी भाषेचा डौल आहे। शब्दालंकार आहेत, अर्थालंकार आहेत, नवरसयुक्त मधुर शब्दांचे भंडार आहे। हिंदू धर्मातील पावित्र्य, धार्मिक निष्ठा मुस्लिम आक्रमणामुळे ढेपाळल्या होत्या। स्वच्छंदीपणा, स्वैराचार बोकाळला होता, अज्ञानाचा सागर पसरला होता, परंतु तुलसीदासाने हे सामाजिक परिवर्तन घडून आणले। जनसामान्याच्या भाषेत सांस्कृतिक मानस परिवर्तन केले। माणसाने मर्यादा पुरुषोत्तम राम आदर्श मानला आणि रामभक्तीत सदाचाराचे श्रद्धेचे धडे आहेत। हिंदी साहित्य सागरातील तुलसीचे रामचरित मानस हा कौस्तुभमणी आहे। जगभर भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी या ग्रंथांचा अभ्यास केला जातो। असे होते संत तुलसीदास। धन्यवाद।